Master Dinanath Mangeshkar Kutumbiya, Mangeshkar Parivar, Dinanath Pratishthan, Hridesh Arat. Ya sarvantarfe mi apala manapurva swagat karto ki aaj barobar 3 varshanantar Lata Mangeshkar amje didi apla svar upasthit zaleli. Master Dinanath yanchi hi 75vi punyatithi. Ya punyatithi gammat hi aahe की वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 1942 साली दिदी फक्त 12 वर्षाची मुलगी होती आणि आम्ही तिच्या खालचे सगळे भावंड म्हणजे दिदी मिराती आशा ती म्हणजे आशा भोसले उषा मंगेशकर मग हृदयनाथ मंगेशकर तर मी 4 वर्षाचा होतो दिदी 12 वर्षाची होती पण गेली 75 वर्ष दिदीनी फक्त दिदी म्हणजे लता मंगेशकर हिने एकदाही खंड न पडू देता गेली 75 वर्षी इथे पुण्यतिथी करते अच्छा कार्यक्रमाचं फार मोठं भाग्य आहे की वडिलांची 75वी पुण्यतिथी ज्या पक्षाचे माझे वडील होते ज्या विचारांचे माझे वडील होते त्या विचारांचे अध्यक्ष श्री मोहनजी भागवत त्यांना मी विनंती केली की कृपया आपण या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल एक क्षणाचाही विलंब लावताना त्यांनी सांगितलं मी कार्यक्रमाला येतोय वेळेवर येतोय आणि दुसऱ्या काहीही अटी नाहीत तर आमची अगदी लहानशी अट आहे त्यांना एक की त्यांनी आता आपलं चौकन उठून मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि आई माझी श्रीमती मंगेशकर यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करावी या सगळ्या उत्साही उपस्थितीमध्ये आणि लताबाईंसारख्या दैवी प्रतिभेच्या साक्षीनं आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथं बोलवत आहोत शास्त्रीय संगीत विशेष गुणवत्ता पुरस्कारासाठी आज सन्मानित केल्या जात असलेल्या कौशिकी चक्रवर्ती यांना आप सबको मंच पे उपस्थित यहाँ पे सब गुरुजन गुणीजन मेरे बहुत बहुत प्रणम्य जितने भी सीनियर्स ऑडियंस में हैं और स्पेशली मेरे पिताजी मेरे गुरु मेरी माँ मेरी दादी आज आई हुई है उन सबको मेरा बहुत 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 प्रणाम आज मैं बिल्कुल कुछ कहने की हालत में नहीं हूँ और सिर्फ एक ही चीज़ कहना चाहती हूँ कि आज यहाँ बैठ के जैसे फिल्मों में फ्लैशबैक होती है सॉरी आमिर जी आई एम टॉकिंग अबाउट फिल्म्स इन फ्रंट ऑफ यू बट जैसे फिल्मों में फ्लैशबैक होती है सो आई वाज रिमेम्बरिंग कपल ऑफ थिंग्स मैं बहुत छोटी थी एकदम बच्ची थी और हिंदुस्तान के और दुनिया भर के सारे हिंदुस्तानी बच्चों के तरह लता मंगेशकर जी और आशा भोसले जी के गाने गाती थी और मेरी माँ ने मुझे कहा था एक छोटा सा मंदिर अपना बनाने का और उन्होंने कहा था कि जो भी देवी देवता आपको पसंद है उस मंदिर में रखे और अगरबत्ती से दिए से उनके आरती करें तो आई विविडली रिमेम्बर माई मंदिर एक बाल गोपाल की मूर्ति थी और दो फोटोग्राफ्स थे जो कि एक्चुअल फ़ोटोग्राफ्स नहीं थे उस ज़माने में कैसेट होती थी तो कैसेट के इनले कार्ड्स थे ऑन द टू साइड्स ऑफ माय बाल गोपाल वॉज लता मंगेशकर जीज फोटोग्राफ एंड आशा भोसले जीज फोटोग्राफ दैट इज स्टिल एंड विल कंटिन्यू टू बी माय मंदिर एंड आई रिमेंबर कपल ऑफ टाइम्स इन कोलकाता me with my friends me with my uncle we went to indoor stadium or you know the kind of tickets we used to have we were not allowed to go to the to close proximity to the stage and sometimes the security guys would
push us, no, you're not allowed this side. So we would fight with them just to catch a small glimpse of Didi going to the backstage or maybe leaving or maybe, you know, some, agar wo green room ka parda thoda sa ude to hamari kismat khul jaye. So from that to a call couple of days back, raat ko jab Adinath ji ka phone aaya tha, and then he said, Didi wants to talk to you. And then the voice that I heard from the cassettes to the CDs to the loudspeakers to the speakers, and then on the other side of the phone, jab unhone kaha aaj ke bare mein, to mujhe ek hi cheez aaj, the only thing that I want to say, ki bhagwan se bhakton ko awards nahi milte, bhagwan se bhakton ko aashirwad milta hai aur vardaan milta hai. And this is one such vardaan for me, that standing here in front of the most important person in my life, which is Baba, I mean, I owe everything to him. And then unhi se jo seekh mili hai, unke nazariye se dekh ke maine jin jin ko bhagwan mana hai, un sab se jo aashirwad aaj mujhe mili hai, it will serve as a reminder for me every day. And I promise in front of all of them ki main koshish karungi, main bahut koshish karungi ki main aapka sapna pura karta. Pudcha puraskar ahe sarvotkrushta natya nirmiti sathi suprasiddha natya nirmate Mohan Vagh yancha navana dila janara Master Dinanath Smriti Pratishthan puraskar. यावेळी हा पुरस्कार कलाकारखाना प्रस्तुत आणि सुबक निर्मित अमर फोटो स्टुडिओ या नाट्य निर्मितीला दिला जातोय. निर्माते सुनील बर्वे या पुरस्काराचा स्वीकार करतील. वेळ घेतो, धडधडतं आहे थोडंसं छातीत. इतकं छान बोलल्यानंतर कौशिकीने, खरंच त्यांचा आशीर्वादच खूप मोठा असतो. आणि मला बेसिकली सांगायचं हेच की सुबकच्या वतीनं मी 2010 साली आणि 2011 साली 5 जुनी नाटकं रिवाईव्ह केली होती हर्बेरियम या माझ्या उपक्रमाअंतर्गत, आणि त्याची नोंदसुद्धा प्रतिष्ठानने घेतली होती आणि मला पुरस्कृत केलं होतं. आणि सौभाग्याची माझ्यासाठी ही गोष्ट आहे की जेव्हा 2013 साली मला पुरस्कार दिला होता तेव्हासुद्धा दीदी होत्या, त्यांच्या हस्ते मी पुरस्कार स्वीकारला होता. आजसुद्धा दीदींच्या हस्तेच मी पुरस्कार इकडे स्वीकारला आहे, मोहनजींच्या हस्ते स्वीकारला आहे. परत जेव्हा मिळेल तेव्हासुद्धा दीदी, अजून पुढचे 4-5 पुरस्कार तरी मला हवेत तुमच्या हस्ते. यानंतरचा पुरस्कार आहे क्रीडा जगतातील अतुलनीय योगदानासाठी मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा विशेष पुरस्कार. आणि पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी आहेत श्री कपिल देव निखंज. नमस्कार आप सबको. आप बैठे हुए हैं यहाँ पर, वहाँ आप सबको भी. अगर मुझे पता होता कि इतनी इज्जत मान मिलती है तो मैं शायद और थोड़ी मेहनत करता. कभी कभी अवार्ड या रिवॉर्ड लेने का कोई सोच नहीं होती जब आप खेलना शुरू करते हैं या कोई कार्यक्रम भी करते हैं. आप अपनी एक धुन में होते हैं और उस धुन के पीछे लगे होते हैं, और उसके बाद जब कोई ऐसे अवार्ड या रिवॉर्ड आपके सामने आते हैं तो आप उसको एक्सप्रेस नहीं कर पाते कि किन शब्दों में किस तरह कहा जाए. जब हम 83 में वर्ल्ड कप जीते थे तो क्रिकेट बोर्ड के पास पैसा नहीं था और हमें उसका कोई दुख नहीं था, तो काफ़ी चर्चा हुई उस समय कि क्रिकेटर्स को क्या मिला. ये अक्सर सारे मीडिया वाले बात करते हैं, मिला क्या इनको, हमें तो इज्जत और मान मिला, बहुत मिला. और शायद इतना मिला कि अभी तक
उसको संभाल नहीं पा रहे. पहली बार वो एक चर्चा कर रहा हूँ पब्लिक में. हम सबको एक एक लाख रुपए का चेक मिला था और पहली बार ही मैंने चेक देखा था 1 लाख का. उस समय तो 5,000 रुपये 10,000 रुपये टेस्ट मैच के मिलते थे. तो एकाएक दिल्ली में कार्यक्रम हुआ, ये आए और पूरी टीम हम खड़े थे और हम बता नहीं सकते किस शब्दों में कि उसकी क्या अहमियत थी. मैं अपनी तरफ से, अपनी तमाम टीम की तरफ से आप सबको, लता जी को खासतौर धन्यवाद कहना चाहता हूँ. और ये कहना चाहता हूँ कि मुझे नहीं लगता मेरी जिंदगी में कोई अवार्ड भी इंडिया में इतना पुराना होगा. इसलिए ज़्यादा इमोशनल नहीं होना चाहता, अक्सर हो जाता हूँ, लेकिन ये दिन मेरी ज़िंदगी का ख्वाब या बहुत ही ख़ास दिन है और मैं कभी इसको भूलने नहीं दूँगा. यानंतरचा पुरस्कार आहे मास्टर दीनानाथ स्मृति प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा आनंदमयी पुरस्कार. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले या एकाच अवतरणामध्ये कोल्हापूर येथील सावली या रुग्णसेवेचं व्रत घेतलेल्या सेवाभावी संस्थेच्या कार्याचं सार आहे. कोल्हापूर हे कलाग्राम आहेच, त्याला सेवाग्राम अशीही नवी ओळख मिळवून देण्याच्या आणि लोकसहभागातून उभ्या केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून आज मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे सावली या संस्थेला आणि अर्थातच किशोर देशपांडे यांना मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. सावली हा एक परिवार आहे. परिवार अशांचा की महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांबरोबरच कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या सगळ्या भागातनं आपापल्या रुग्णांना सावलीच्या सुश्रूषश्री दाखल केलेल्या सगळ्या कुटुंबाचा आणि ह्या सगळ्या रुग्णांची निरलसपणे कुठेही चेहऱ्यावर आठी न येऊन देणाऱ्या आणि त्यांची सेवा करणाऱ्या 60 कर्मचाऱ्यांचा, इतक्या दिग्गज लोकांबरोबर सावलीला आज बसायची सन्मान मिळतो आहे आणि इतका मोठा पुरस्कार मिळतो आहे, हा आमच्या आयुष्यातला एक माइलस्टोन आहे. हर काम में अपने आप को झोंक देने वाले कलाकार, गुणी अभिनेता एवं निर्माता, सिनेमा के क्षेत्र से मिली हुई इतनी बड़ी पहचान उन्होंने देश और समाज के प्रति कुछ अच्छा करने के लिए उपयोगिता में लाई. सत्यमेव जयते में चर्चा में लाया गया कन्या भ्रूण हत्या जैसा कोई अत्यंत संवेदनशील प्रश्न हो, यही दंगल हमने देखी अभी अभी एक ऐसी फिल्म में जहाँ हमारे देश में दिखाई देने वाले विरोधाभास पर उन्होंने बहुत सही टिप्पणी की है. इसी चीज़ पर एक करारा प्रहार है दंगल जैसी एक निर्मिति. आज हम दीनानाथ स्मृति प्रतिष्ठान की ओर से उन्हें गौरवान्वित करते हैं. नमस्कार दोस्तों, ये बहुत ही सम्मान, बड़ा सम्मान है मेरे लिए, नितेश के लिए. नितेश जी जो लेखक और डायरेक्टर हैं इस फिल्म के, और मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा दीदी का, दीनानाथ ट्रस्ट का और पूरे कुटुंब का, मंगेशकर कुटुंब का, कि ये इज़्ज़त जो मुझे मिली है, जो हमारी फिल्म को मिली है, उसका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. फिल्म जो होती है वो एक लेखक से शुरू होती है और इस फिल्म को जो इतना प्यार मिला है, इतनी इज्जत मिली है पूरे देश से, उसकी एक ही वजह है कि नितेश जी ने ये कहानी लिखी और इतनी बेहतरीन बनाई है. आज मैं जहाँ पर भी खड़ा हूँ, जो कुछ मैं हूँ, उसका श्रेय जो है वो
उन सारे लेखकों को जाता है जिनकी फिल्में मैंने की हैं, जिनकी फिल्मों में मैंने काम किया है, वो सारे लेखकों को और वो सारे डायरेक्टर्स को, उनके वजह से आज मैं यहाँ हूँ, उनके बेहतरीन काम के वजह से मुझे एक मौका मिला है कि मैं उसका हिस्सा बन सकूँ, तो उन सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ और हमारी पूरी टीम की तरफ से मैं ये स्वीकार करता हूँ। या नंतरचा पुरस्कार आहे वाघविलासिनी पुरस्कार। आज आपण सर्वजण दीदींच्या साक्षीनं हा अर्पण करतो आहे डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांना। सर्वप्रथम मी मास्टर दीनानाथ या स्वर सम्राटाला अभिवादन करते। त्यांचा आवाज अगदी या क्षणापर्यंत असं म्हणतात घुमतो आहे असा भास मला होतो। या स्वरसम्राटाचे पाच स्वर आहेत, जणू ती पाच घराणी आहेत। शास्त्रीय संगीतात ज्याप्रमाणे वेगवेगळी घराणी असतात त्याप्रमाणे आणखी एक घराणं आहे, ते म्हणजे मंगेशकर घराणं। आणि त्या घराण्याचा प्राणस्वर जो आहे तो लता दीदी, लता दीदी आणि सर्व मंगेशकर कुटुंब त्यांनी हे सगळं जागतं ठेवलेलं आहे। लता दीदींचा स्वर ऐकल्यानंतर, त्यांचं एकूण पसायदान ऐकल्यानंतर असं वाटतं की खरोखरीच हा एकमेळ आहे, सुंदर एकमेळ आहे। वेगवेगळे रंग जरी असले तरी अवघा रंग एकची झाला अशी एक भावना आज ह्या क्षणी माझ्या मनात येते। मी मनापासून दीनानाथ प्रतिष्ठानचे, लता दीदींचे, मोहनजी भागवत यांचे आणि आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते। पुन्हा एकदा धन्यवाद देते सर्वांना आणि थांबते। चित्रपटामध्ये इतका नावलौकिक मिळवून सुद्धा मराठी रंगभूमीवरची आपली अविचल श्रद्धा कधीही ढळू न देत्या त्यांनी केलेल्या प्रदीर्घ नाट्यसेवेचा गौरव म्हणून आज मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे आशालता वाबगावकर यांना सन्मानित केलं जात आहे। माझी एक छोटीशी आठवण आहे, आज आईची खूप आठवण येते। माझ्या लहानपणी मला काही गाण्यातलं कळत नव्हतं, त्यावेळेला आमच्या घरात दैवत म्हणजे मास्टर दीनानाथजी होते, त्यांची गाणी ऐकत ऐकत मी लहानाची मोठी झाले खरं। आणि मला असं वाटतं की हे माझं भाग्य आहे की माझी आई या मंगेशकर घराण्यावरती, गोव्याचे आम्ही सगळे असल्यामुळे खूपच दैवतच मानत होते, आणि त्यामुळे मी जेव्हा झाले तेव्हा आशा दीदी आणि लता दीदी यांच्यासाठी म्हणून माझं नाव आशालता असं ठेवण्यात आलं। आई नेहमी म्हणायची की त्यांच्यापर्यंत मला पोचता येणार नाही, त्यामुळे ह्या नावांचा तरी माझ्या सतत तोंडातनं उच्चार व्हावा म्हणून आजचा आत्मविश्वास, शाची शालीनता, लच रकब आणि ताची ताकद हा तिच्या आशालता या शब्दाचा अर्थ होता। आणि मला असं वाटतं की रंगभूमीवर या सगळ्याचा मला खूप उपयोग झाला। आज खरंच खूप छातीत धडधड आहे, कदाचित ती आनंदाची असेल, कदाचित ती उत्साहाची असेल, कदाचित माझ्या कर्तृत्वाची असेल, जे काही आहे ती। पण मला असं वाटतं की जे काही आज मला हा पुरस्कार दिलात आणि तोही मोहनजींच्या हस्ते मला मिळाला, यासारखं माझं भाग्य दुसरं काहीच असू शकत नाही। नमस्कार।
प्रसार माध्यमांमध्ये विशेष करून दृकश्राव्य प्रसार माध्यमांमध्ये समाजावर परिणाम करण्याची ताकद किती मोठी आहे याचं अचूक गमक आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत ज्यांनी जाणलेलं आहे अशा एका व्यक्तिमत्वाला आम्ही सन्मानित करत आहोत. आपल्या विपणनशास्त्रातल्या MBA आणि डॉक्टरेटसारख्या ज्ञानाचा आणि बहुराष्ट्रीय उद्योग संस्थांमध्ये अधिकारपदांवर काम करताना आलेल्या अनुभवाचा उत्तम संसाधन म्हणून वापर करत सतत वाढताच गुणात्मक दर्जा राखणारी कार्यप्रणाली Zee 24 तास सारख्या माध्यमाला त्यांनी दिलेली आहे. लोकशिक्षण, राजकीय शिक्षण, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक उद्बोधन आणि सांस्कृतिक अभिसरण हे सगळं करू शकणारी सर्वस्पर्शी बहुआयामी पत्रकारिता Zee 24 तास करत आहे. त्यातही व्यावसायिकता सांभाळून गुणात्मकता कशी वाढवता येते याचा विश्वास यांनी दिलाय डॉक्टर उदय निरगुडकर. आपल्या या असामान्य गुणवत्तेबद्दल पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी विश्वस्त श्रीराम गोपटे यांच्या नावानं दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार आपल्याला स्नेहादरपूर्वक प्रदान करण्यासाठी मी अध्यक्ष मोहनजी भागवत यांना पाचारण करीन, विनंती करीन आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा पुरस्कार त्यांनी आपल्याला अर्पण करावा अशी विनंती करते. डॉक्टर उदय निरगुडकर सरांना आज प्रत्यक्ष ऐकण्याची ही सुसंधी आहे. आपण सर्वजण त्यांना मनपूर्वक विनंती करूया. खरं तर 8:05 झाली आहेत. रात्री 9 आधी मला बोलायची सवय नाही. आज माझ्यासाठी एक दुधर शर्करा योग होता. म्हणजे पहिल्यांदा आपण नेहमी परमेश्वराच्या चेहऱ्याकडे पाहतो. मी आज दीदी आल्यानंतर परमेश्वराच्या पायाला हात लावला. दुसरं कपिल देव आल्यानंतर त्यांचा हात हातात घट्ट धरला. म्हटलं हाच तो हात ज्याने 1983 विवियन रिचर्डचा कॅच पकडला. 5 वर्षापूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं की मी या क्षेत्रात येईन आणि रोज 2.5 कोटी लोक मला रात्री 9 पाहतील आणि 1000 पत्रकार माझ्याबरोबर काम करतील तर मी त्याला मूर्खात काढलं असतं. पण आज ह्या पुरस्काराच्या निमित्तानं हे स्वप्न एक असत्य आहे. मला कळत नाही की दिदींच्या उपस्थितीत आणि मोहनजींच्या हस्ते हा पुरस्कार आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला मिळतो. ज्या प्रकारची व्ह्युअरशिप आमची आहे त्याच्यामध्ये तरुण मुलांचा मुलींचा खूप मोठा सहभाग आहे आणि ज्या अर्थी हा पुरस्कार आम्हाला मिळतोय आणि रोज इतक्या प्रचंड प्रमाणात लोक बघतायत त्याचा अर्थ एकच आहे की भारत बदलतोय. दे डोंट वॉन्ट द जर्नलिझम टू बी अ स्टोरी टेलर. दे डोंट वॉन्ट जर्नलिझम टू बी अ स्टोरी टेलर. दे वॉन्ट जर्नलिझम टू बी अ स्टोरी चेंजर. आणि त्या दृष्टिकोनातून गेले 5 मी आणि माझे सहकारी जे प्रयत्न करत होतो त्याला आज इतकी प्रचंड मोठी पावती आम्हाला मिळते आहे. दिस अवॉर्ड इज फॉर मेकिंग इम्पॅक्ट, इम्पॅक्ट टू थाउजंड्स ऑफ लाईफ. दिस अवॉर्ड हे चांगल्या सकारात्मक पत्रकारितेचा केलेला सन्मान आहे. आयुष्यात सगळं काही निगेटिव्ह आहे, हा देश बर्बाद आहे असं मानणाऱ्यांपेक्षा हा देश चांगला आहे, हा देश अधिक उत्तम होऊ शकतो असा विश्वास असणाऱ्या माणसांना पुढे आणण्याच्या आमच्या धडपडीबद्दल आहे. आम्ही आजपर्यंत लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज मोहनजींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला तो माझा नाही तर लोकांच्या आवाजाला मिळालेला सन्मान. माझे अनेक सहकारी ज्यांनी स्टोरी संपादक म्हणून माझ्याकडे फाईल केल्यानंतर आणखीन यातला तथ्यशोध, आणखीन तथ्यशोध, आणखीन दोन्ही बाजू शोधून काढ, आणखीन रिसर्च कर असं सांगणाऱ्या आमच्या धडपडीचा हा सन्मान आहे. आणि त्याचबरोबर काही स्टोरीज
नाकारण्याकरता केलेल्या धडपडीचाही तेवढाच सत्कार आहे हे मला सांगावंसं वाटतं. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लोअर परेलमधल्या आमच्या ए सी स्टुडिओमधून पत्रकारिता न करता गावागावात जाऊन तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जे शेकडो कार्यक्रम केले. मोहनजी आज 5 वर्ष झाली. 5 वर्षात जवळपास आठवड्यातले महिन्यातले 2 शनिवार रविवार 150 तालुक्यातनं मी स्वतः 1500 वरती स्टोरीज या ग्रामीण महाराष्ट्राच्या केल्या आणि मुंबईच्या व्यतिरिक्त जो महाराष्ट्र आहे त्याचा आज हा सन्मान. हे शेवटी एक टीम वर्क आहे. चॅनल चालवणंही काय एकट्याची जबाबदारी नाही. त्यामुळे असेल तर हा सन्मान माझ्याबरोबरच माझ्या सहकाऱ्यांचा देखील आहे. जे सहकारी तुम्हाला अँकर्स म्हणून माझ्याबरोबर दिसतात त्यांचा आणि ते दिसण्याकरता जे आमचे बुलेटिन प्रोड्युसर्स त्यातले काही जण इकडे आलेले आहेत त्या सगळ्यांचा आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा सुखसीन असलेली नोकरी सोडून हे असं पत्रकाराचं जीणं जगण्याचं मान्य ज्या पत्नीनं केलं त्या पत्नीनं केलेल्या त्यागाचा हा सन्मान आहे. मागच्या संपूर्ण वर्षामध्ये फक्त 34 का 35 वेळा आम्ही दोघं एकत्र जेवलेलो आहोत. तो जो त्याग तिनं केला आणि एकट्याच्या बळावर सगळं घर चालवलं आणि मला दर शनिवार रविवारी जायची मोकळीक दिली हे असं सांगायला लागतं कारण यापुढे पण तसं जाणार आहे. त्यामुळे एक सांगतो पत्रकारितेतली क्रेडिबिलिटी विश्वासार्हता ही मोबाईलमधल्या सिम कार्डासारखी आहे. सिम कार्ड नसेल तर मोबाईल चालत नाही. तसंच विश्वासार्हता नसेल तर पत्रकारितेचा काहीच उपयोग नाही. ती पत्रकारिता टिकवल्याबद्दल हा सन्मान आहे. म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ज्या सच्च्या सुरांची साधना दीनानाथांनी केली आणि ते सच्चे सूर आमच्या पिढीपर्यंत लता दीदींनी पोचवले तशाच निष्ठेनं पत्रकारितेचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करेन. इतकंच आजपर्यंत 2.5-3 कोटी लोकांनी जे प्रेम केलं दररोज बघतात. मला जेव्हा फोन आला तेव्हा रुदनाथजी म्हणले की आम्ही सगळेजण तुझा कार्यक्रम रोज बघतो. तेव्हा क्षणभर छाती धस झालं का बघता असं म्हणायची वेळ आली. तर असंच प्रेम कायम ठेवा नवनवीन स्टोरीज करण्याची आणि त्याहीपेक्षा सुद्धा जो शेवटचा अंत्योदय आहे त्या अंत्योदयाचा उदय होण्याचा आणि त्याची स्टोरी चेंज करण्याचं बळ आम्हाला द्या. ते या पुरस्कारानं मिळेल अशी खात्री आहे. पुन्हा एकदा मंगेशकर परिवाराचे या प्रतिष्ठानचे सर्वांचे आभार. आज दीदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळाला माझ्या दृष्टीनं हा माझ्या आयुष्यातला परमोच्च क्षण आहे असं मी मानतो. धन्यवाद. वैजयंती माला जी, इंडस्ट्री ने देखा हुआ एक स्वर्णिम स्वप्ना है. आज भी इस क्षेत्र में कभी भी उनका जिक्र होता है तो सारे लोग खड़े होकर उनको मानवंदना देते हैं. जय महाराष्ट्र. सबको मेरा नमस्कार. ये महान समारोह जो हो रहा है जिसमें मुझे महाप्रसिद्ध श्री दीनानाथ मंगेशकर अवार्ड से सम्मानित किया जा रहा है, मुझे और बोलने के लिए कुछ लफ्ज़ ही नहीं आ रहा है क्योंकि ये तो भगवान की देन है और बड़ों के आशीर्वाद है. फिल्मों में जो काम किया और उसके बाद अभी तक मैं डांस भी कर रही हूँ तो लोगों को पसंद आया है ना, इसलिए ना. तो और चाहते हैं. और मैं आज बहुत खुश हूँ कि लता जी ने खुद मुझे कह के विजयंती जी आपको ज़रूर आना है. मैं कैसे नहीं आऊँगी लता जी की बात की और क्या है. गॉड हैज स्पोकन. बहुत बहुत
मैं आभारी हूँ और आप सबको मेरा धन्यवाद. ऋषितुल्य महात्म्यांची वाणी आपल्यापर्यंत कधी पोचली नाही अशी मोहनजींची वाणी ऐकायला आपण सर्वजण उत्सुक असणार. मी आजच्या अध्यक्षीय भाषणासाठी मोहनजी भागवत यांना विनंती करते. आपल्या सगळ्यांच्या समोर मंचावर उपस्थित असलेली भारतीय प्रतिभेच्या नक्षत्रांची आकाशगंगा, त्या संपूर्ण आकाशगंगेलाच मी सादर सविनय नमस्कार करतो. अशा कार्यक्रमातून आपणही काहीतरी घेऊन जायचं असतो. पुरस्कार नसला तरी आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. ते मिळतं म्हणून आपण अशा कार्यक्रमांना येतो. जे निरगुडकर म्हणाले की आजकालचा काळ फार खराब आहे, आता देश सगळा खड्ड्यातच चालला आहे, अशी एक जी भावना पसरवल्या जाते, कळत नकळत असं होतं. अशा कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की ज्या स्वभावाला आणि ज्या भावनेला भारत म्हणतात तो भारत त्याच्या परंपरेच्या अक्षुण्णतेसोबत जिवंतपणाने तेजस्वीपणाने वाटचाल करतो आहे. अशा अंगाने जर पाहिलं तर मनातली निराशा कुठल्या कुठे पळून जाते. आणि हे मास्टर दीनानाथांच्या आणि मंगेशकर घराण्याच्या एकूण परंपरेला अत्यंत सुसंगत आहे. त्यांच्या मनात विचार आला तर तो अशाच कार्यक्रमाचा घेणार ही आपण इथे बसलेले सगळे जाणतो. अशा गोष्टी समाजासमोर येतात आणि त्याचबरोबर मग विचारही प्रगट होतो. कपिलदेव म्हणाले आपण की आम्हाला पैसे बिसे मिळत नव्हते पण आम्हाला एक इज्जत मिळत होती. मनुष्य म्हणजे इज्जतदार जीवन. आणि इज्जत कशामध्ये आहे तर आपल्या क्षेत्रात आपल्या देशाचा विजय आपल्या कर्तृत्वाने घडून येतो. भारताचा हा वैशिष्ट्यपूर्ण विचार आहे. भारत जेव्हा विचार करतो आणि कृतीही करतो तेव्हा ती फक्त भारतापुरती नसते, ती जगाच्या कल्याणाकरता असते. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी उपजत प्रतिभा थोडीशी असते. जीनियस इज 10% इन्स्पिरेशन, 90% परस्पिरेशन. त्या मेहनतीला काही पर्याय नाही आहे. ती मेहनत आपल्यालाही करावी लागेल. ती हिंमत धरून करता यावी. पुढे यश मिळणार आहे असा आत्मविश्वास मनी सतत राहावा याकरता अशी जीवन, अशी घराणी, असे कार्यक्रम यांचं आपल्याला नेहमी आमंत्रण असतं. मी याच बुद्धीने, मला माहीत आहे या प्रतिभावंतांपैकी कोणाचाही सत्कार मी करावा असं माझ्याजवळ काही नाही, असं माझ्याजवळ काही नाही. पण मला म्हटलं आणि मी लगेच आलो. त्याचं कारण हेच की समाजामध्ये आपल्या प्रतिभेला खर्ची घालून चांगलं करणारे लोक दिसतील. तुम्हीही याच बुद्धीने या कार्यक्रमात बसला असाल असा माझा विश्वास आहे. नसेल तर आता तरी असा विचार करा आणि अनौपचारिक रीतीने आपल्या सर्वांना मिळालेला हा पुरस्कार ग्रहण करून तो पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे मनोमन धन्यवाद करत घरी जा एवढीच एक विनंती करतो. आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे चार शब्द संपले. आपण सगळेजण त्यांना उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रेरणादायी शब्दांसाठी एक प्रतिकात्मक उत्थापन देऊया. भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे दिदी, तिला विनंती करतो की तिने आपल्याशी दोन शब्द बोलावे. नमस्कार.
गुरुजी भागवत वंदन करते त्यांनी इथे येऊन अतिशय आमच्यावरती उपकार केले आहेत असं मी म्हणेन. मी आज जे हमारे आमच्या अवॉर्डचे विजेता आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करते आणि इतक्या लांबून आल्याबद्दल मी वैजयंती मालाजींचे फार फार आभार मानते. सगळीच मोठे मंडळी आहेत, ह्यांच्यापुढे मी फार लहान पडते आणि काय बोलावं ते कळत नाही. आम्ही गेले 75 वर्ष बाबांची पुण्यतिथी करत आलो आहोत. कुठल्याही दिवशी त्याला आम्ही खंड पडू दिला नाही. बाबा 42 साली गेले, 43 साली माझी काही परिस्थिती अशी नव्हती की मी हॉल घेईन आणि तिथं बाबांची पुण्यतिथी करेन. पण मी मास्टर विनायकांकडे काम करत होते तर मी त्यांना विनंती केली. त्यांनी एक नाटक बसवलं होतं, उसना नवरा. मी त्यांना विनंती केली की तुम्ही या नाटकात एकदा पडदा टाका मधला आणि मी माझ्या वडिलांचा फोटो ठेवीन आणि कुणीतरी येऊन सांगू दे की आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे आणि मग मी गायन. तर मी सांगितल्यावर त्यांनी मान्य केलं आणि मी त्या दिवशी तिथं बाबांच्या फोटोला हार घातला आणि बाबांची 3-4 गाणी मी गायले. अशा तऱ्हेने मी पहिली पुण्यतिथी केली. त्या पुण्यतिथीच्या दिवशी PL देशपांडे तिथं आले होते. ते दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, वा छान गातेस की तू बाबांची गाणी. म्हटलं हो, थोडीशी शिकले आहे त्यांच्याकडनं, ती गाते मी. ठीक आहे, मी तुला आता माझं गाणं गायला सांगेन. म्हटलं बरं आहे. तर अशा तऱ्हेने त्यांनी माझं कौतुक केलं. ही मला फार मोठी गोष्ट वाटली त्यावेळेला. आणि त्यानंतर मी हळूहळू सगळीकडे बाबांची पुण्यतिथी करत आले. नंतर आम्ही आमच्या पैशांनी हॉल घेऊन क्लासिकल म्युझिकचे प्रोग्राम करत आलो आणि आम्ही हळूहळू चांगले कार्यक्रम करत गेलो आणि मग आम्ही अवॉर्ड सुरू केली. 25 वर्ष पुण्यतिथी केल्यानंतर मी हा हार माझ्या गळ्यातून हृदयनाथच्या गळ्यात घातला आणि म्हटलं आता तू पुण्यतिथी करायला सुरुवात कर. तेव्हापासनं हृदयनाथ पुण्यतिथी करतो. मला एकच सांगायची इच्छा होते की आज मला बाबांची खूप आठवण येते. ते असते तर कितीही बरं झालं असतं असं वाटतं, पण नशिबात असलं पाहिजे. आणि मी आज त्यांच्या स्मृतीला नमस्कार करते आणि इथं आलेल्या सर्व लोकांना नमस्कार करून मी आपली आज्ञा घेते. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.